ढोणेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष म्हणून तुकाराम माळी तर उपाध्यक्ष म्हणून उत्तम पाटील गटाकडे. निप्पाणी तालुक्यातील ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी सोमवार दिनांक 1 रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप आघाडीचे तुकाराम शिवराम माळी यांची चिठ्ठीद्वारे तर उपाध्यक्ष म्हणून उत्तम पाटील गटाच्या संपदा तानाजी जाधव यांची एक मताच्या अंतरावर निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शिवराज गस्ती यांनी काम पाहिले. ढोणेवाडी ग्रामपंचायतीसाठी अध्यक्षपद हे ओबीसी असाठी तर उपाध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्याने काँग्रेस व भाजप पुरस्कृत आघाडीकडून प्रत्येकी 2 अर्ज आल्याने यावेळी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने शेवटी निवडणूक अधिकारी यांनी चिठ्ठीद्वारे अध्यक्षपदाचा निवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अध्यक्षपदासाठी तुकाराम शिवराम माळी यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने निवडणूक अधिकारी यांनी त्यांना विजयी घोषित केले. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानामध्ये संपदा जाधव यांना 7 तर नंदिनी कांबळे यांना 6 मते पडली. नंदिनी कांबळे यांचे 1 मत बाद झाल्याने संपदा जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी नवनिर्वांचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष तुकाराम माळी म्हणाले, गावचा विकास करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कार्य करणार आहे. आमचे नेते खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांतर्गत विकास कामे राबवणार असल्याचे सांगितले. ढोणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या म्हणजे मागील दृश्यमनेत आणि पूर्ण पॅनेलशी आलो होतो निवडून, तरी पण आमच्या इथे थोडेफार लोकांनी प्रॉब्लेम केला, त्यामुळं आम्ही साम्यमतात म्हणजे समान मतात राहिलो. परंतु सगळ्या लोकांनी दिलेला आशीर्वाद की देवाला पण मानवते, लास्टला चिठ्ठीतून त्या देवाने देखील कौल दिला, त्या देवाने कौल दिलेला आणि सर्व मतदारांनी विश्वास केलेला, मी पूर्ण गावच्या विकासासाठी सर्व जाती पण धर्म पक्ष आणि आमच्या असलेल्या 14 सदस्यापैकी कोणी न दुजाभाव करता पूर्ण गावच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करीत राहीन. की तुमच्यातर्फे आम्ही सर्व सदस्यातर्फे आपल्या गावाला आणि इसरळ तालुक्याला देखील आम्ही गावी देतो. उपाध्यक्ष संपदा जाधव म्हणाल्या, सर्वांचा सहकार्य व आशीर्वादामुळे आपणास उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली असून यापुढे गावच्या विकासाला चालना देणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. हे फळ म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या कामाचं हे फळ मला आता मिळालेलं आहे. भरपूर लोकांनी साथ देऊन हे आम्हाला निवडून दिले. निवडणूक प्रक्रियेत विकास अधिकारी सी एम रविकांत, पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी, सेक्रेटरी एकनाथ कुंभार, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यासह सर्व कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.